त्या ऑफिसमध्ये मला काढीचाही अधिकार नाही. मी मजूर म्हणून काम करते हे आता मला कळलंय. विशाखा तू उगाच पराचा कावळा करतेस. बस बरं, मला सांग, गेली वर्षभर मी ज्या ऑफिसमध्ये म्हणजे निर्भीड नावाच्या पेपरच्या ऑफिसमध्ये काम करते, तर मला काही दमड्याही देणार आहात की फक्त अन्नावरच भागवायचा विचार आहे? हो नाही, मी नोकरी करते, माझा पगार मिळणार आहे का मला? तुला पगार नाही मिळाला? मला पगार मिळाला असं कधीतरी सांगितलंय का मी तुला? ते तू मला का सांगशील? तुझ्या कष्टाचे पैसे आहेत, तुला हवे तसे तू उडवू शकते. वॉट एव्हर. हॅलो, मला काहीही पैसे मिळालेले नाहीत. दिस इज रॉंग. तू तुला मिळालाच हवा. मग कधी देताय मला माझा पगार? आता नक्कीच नाही. तुला काही पैसे हवे असतील तर मी देतो. आणि काय ना, पगार मी देत नाही, भास्कर देतो सगळ्यांचाच. तर मी तुला त्याच्याशी बोलायला हवं. अच्छा, म्हणजे आता मला भास्करशी बोलावं लागेल. पण मला वाटतं सोहम, डिपार्टमेंटचा हेड तू आहेस, माझ्या पगाराची नोट तू भास्करला द्यायला हवी होतीस. ती दिलीस का आधी? नाही, त्याची काही गरज नाही. पण तुला पगार मिळायला हवा आणि तो मिळेल. हा, आतापर्यंत का नाही मिळाला याची मी चौकशी करीन. काय ग, तुला एकदम एवढे पैसे? गरज आहे, गरज आहे मला. सगळेजण असे मोठमोठे चेक घेऊन घरी येतात, त्यावेळी मलाही असं वाटलं की आपण म्हणजे फडतूच आहोत. आपल्याकडे काडीचे पैसे कमवायची अक्कल नाही. सो आय जस्ट थॉट की आपली मिळकत किती आहे हे आपल्याला कळावं म्हणून. ओके, बर, चालं, समाधान. आता मला खूप भूक लागली आहे, जाऊया आपण जेवायला. तू जा, माझं पोट भरलंय. डोंट बी रिडिक्युलस. तू घरी पगार आणत नाहीस म्हणून तुला जेवायला घालायचं नाही असं कोणी नाही करणार इथे. चल, खरंच विनोद करू नकोस, माझा मूड खरंच वाईट आहे. तू जा, गो, प्लीज प्लीज गो. ठीक आहे.